कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तेनांदतो ज्ञान राजा सुपात्र दयाठवीता महापुण्य राशि नमस्कार माधा सद्गुरु ज्ञाने जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु सताराम महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। हे अर्जुना, जगामध्ये हिंसा हा शब्द लोक वापरतात, पण जगामध्ये सगळे हिंसावादी नसतात। अर्जुना, विचित्र तऱ्हेनं हिंसा आणि अहिंसा ठरविण्याकरता काही लोक प्रयत्न करतात। आता काही लोक म्हणतात यज्ञात हिंसा चालते, आपला फायदा व्हायचा असेल तर हिंसा चालते। अर्जुना, पण खरा हिंसावादी कोण आहे आणि कोण अहिंसावादी आहे हे समजलंय का तुला? म्हणे नाही। ऐक, खरी अहिंसा ही उत्तम आपल्या चित्तात प्रगट व्हायला पाहिजे। शब्दाने नको, पाहिलेली नको, लौकिक नको, आपल्या चित्तामध्ये अहिंसा निर्माण व्हायला पाहिजे। जगामध्ये सात्विक अहिंसा असते, पण ती चित्तामध्ये प्रगट होत नाही। लोक हिंसा आणि अहिंसा आपल्याला अनुकूल परिस्थितीत लावून घेतात। आता मी उदाहरण सांगितले की कोणत्याही माणसाला त्याच्या दुःखाचा परिहार करण्याकरता धर्म समजवून सांगायचा आहे तर तो गोड बोलून सांगितलं पाहिजे की बाबा तुझ्यावर अशी वेळ आलेली आहे, आता तू वागायचं कसं, लोकांच्या दृष्टीने तुला उपद्रव होणार नाही असा धर्म पाळ। असा धर्म पाळ। जसं आपल्या घरामध्ये एक स्त्री विधवा असली तर बाकीच्या जावांनी तिच्या मनातलं दुःख कमी होईपर्यंत सगळ्यांनी सण वार यो का काही यो नटायचं नाही। तुम्ही नटले तर तिच्या जीवाची हिंसा करता,
पाहिजे इतकी बारीक दिवस आहे. कारण म्हणून आपण काय करतो, सणवार घरात काहीच करत नाही एक वर्षभर कोणी गेल्यावर. त्याचं कारण आहे ते सणवार गेले की शृंगार आला, आणि शृंगार आला की ज्या स्त्रीला शृंगार करायचा नाही आहे तिच्या मनाची आपल्याकडून हिंसा होते. म्हणून एक वर्षभर दोन दिवे लावून देतो दिवाळीला, थोडंसं पोरांपुरतं गोड करतो, खात नाही आपण, दिवे लावत नाही. कारण त्या मनाची हिंसा व्हायला नको. हे सगळ्यांच्या चित्तामध्ये बसलं की आशानं आता घरातून सांगितलं तुम्हाला. पूर्वी गल्लीमध्ये काही घडलं ना, नबरे त्या घरी असं घडलंय, जरा आवर्त घ्या, फटाके थोडे दोन चार फोडा, आणि लोक काय करायचे, मोठे मोठे माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायचे, पोरांना म्हणायचे इकडे उरकून घ्या. काय केली त्यांनी, त्यांच्या मनाची सरळता राखली. असं चित्त झालं पाहिजे. साधी पूजा करून या, आपण काय करतो, मग त्यांच्याकडं आपलं करायचं नाही. ही हिंसा आहे. अशी हिंसा ज्या वेळेला येते बघ, अशी हिंसा ज्या वेळेला चित्तामध्ये येते त्यावेळेला ते चित्त सात्विक होत. ते चित्त सात्विक होत. म्हणून आता याचं उदाहरण सांगतो म्हणे, पाण्यावर हालचालाची डोल करून पाण्याची लाट सांभाळणारा हाऊस. हाऊस पाण्यावर चालतो बघा, आणि तो पाण्याची लाट जी येते ना ती सांभाळून त्याच्यावर पाय ठेवतो आणि तो पाण्यावर चालतो. आता ती लाट जोरात आली तर तो थांबून जातो, आणि हळूहळू आता पाण्यावर चालणाऱ्या राजहंसाचे पाय जे आहे ना ते चिटकलेले असतात, कातडी असते त्या. आपण द्वारकेला जातो तेव्हा ते हाऊन बसलेले असतात बघा, आणि आपण काही फेकतो तर लगेच आकाशात उडतात, वरच्यावर धरतात ते. तर ते पाण्याची लाट सांभाळून आपली गती त्याच्यावर करतात. तसं दुसऱ्याचं चित्त सांभाळून त्याला धर्म सांगतात. इतकी अहिंसा आहे. जर तुम्ही त्याचं दुःख दुखवलं तर काय झाली ती हिंसा. आणि त्याच्या चित्ताला प्रेमळप्रमाणे सांभाळून बोलले तर अहिंसा. थोडं कठीण आहे समजायला, थोडं कठीण आहे. कोणालाही प्रेमानं, जसं एखाद्याच्या माणसाच्या घरी नुकसान झालं की जाऊ दे बाबा, प्रारब्धात असलं तर नुकसान होतं असं म्हण, अरे आपण कोणाला फसवलं असेल ना म्हणून आपलं गेलं, हिंसा. आता गेलं ना तुम्हाला समजलं ना की असं होतं, त्याला समजू नका. त्याच्या चित्ताची परत हिंसा करू नका. हानी मृत्यू लाभ होणार जाणार हे अटळ असत. हानी मृत्यू लाभ, आणि ते अटळ असल्यामुळं तो अलगद पाण्यावर बगळा जसा पाण्यावर चालतो, कमळातील बारीक बारीक तंतू अजिबात दुखू देत नाही, इतक्या अलगपणे भुंगा त्यातला पराग खातो. भुंगा काय करतो, कमळात जातो पण पानं तुटू देत नाही. बगडा पाण्यावर चालतो पण पाण्याच्या लाटा सांभाळून चालतो. त्याप्रमाणे अंतःकरणात सर्व जीवांविषयी आपल्या दया माखून चित्त झालं पाहिजे. म्हणजे आपल्या चित्ताला दया माखली पाहिजे. जसं आपण पोळ्याला तुपाने मागतो, तेलाने मागतो, म्हणजे त्याने ते पोळी काय राहते, मऊ राहते. त्याप्रमाणे दुसऱ्याच्या चित्ताला त्याचा धर्म सांगायचा असेल तर त्याच्या चित्ताला सांभाळून सांग. त्याच्या चित्ताला सांभाळून ठेवल्यानं त्याला धर्म पाळणं सुलभ जातं. जर आपण त्याच्या चित्ताला दुखून त्याला धर्म सांगितला तर ते हिंसा होऊन जाते.
म्हणजे केव्हा केव्हा अहिंसा हिंसा आणि हिंसा अहिंसा, म्हणून सांगणाऱ्यावर अवलंबून आहे. आता काही लोक पहा काय करतात, दुसऱ्याचं रक्त पितात आणि ते रक्त पिऊन जे आलेले पैसे आहे ना त्याचं मोठं अन्न सत्र चालवतात. काय झाले ती ते अन्न कशाचं आहे, दिसायला काय दिवस येते अहिंसा, पण आहे काय, तुमच्या स्वकष्टार्जित द्रव्यातून उरलेल्या सात्विक द्रव्याचं जर अन्नदान केलं. त्या सोमवारात श्रावण सोमवाराच्या पोथीत एक कथा बघा, सगळं गाव दूध टाकतं पण काही मंदिर भरत नाही, एक म्हातारी सगळ्या घरांच्या नातेवाईकांना खाऊ घेऊ घालून एवढंसं दूध घेतं, शिवाय नमा शिवाय मा येते दूध टाकते. बर, ज्याच्या चित्तामध्ये अहिंसा वास्तव्य करते त्याचं देवाला लवकर पोचत, त्याच देवाला. या जळगाव शहरामध्ये एक कुटुंब आहे, त्यांच्याकडे पुण्याला एक जाऊ राहते, एक भोपाळला राहते आणि एक मुंबईला राहते आणि एक जळगावला आहे. तो प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी खटकण आहे आणि त्यांची आई जिवंत आहे. एक दिवशी त्यांनी पाहिलं, आई आपण सगळे इथे गोळा होतो पण आपल्या घरात कशावरून कशावरून भानगडी होते. ती म्हातारी आपलं भागवत खूप ऐकलं, ते म्हणे तुम्हाला भानगडी संपवायची आहे का, ती गजावांना म्हणे हो तुम्ही दादाकडे जा आणि दादाला सांगा, दादा तुम्हाला बरोबर समजून सांगेल. त्यात ती घडते ती आलं, दादा आम्ही तुमची ती शांताबाई आहे ना तिच्या सुना आहे, आम्ही चार जणी आहोत, तर आमच्याकडे आम्ही देवाला येतो पण जाताना कशावरून कशावरून काहीतरी होऊनच जात. म्हटलं आता तुम्ही एक एक जण या मागे जाऊ या, मग ती इथे राहते तिने शेवटी यायचं म्हणते. म्हणलं तू तू कुठं राहते, मुंबईला, तुला या देवाच्या करण्यामध्ये काय तिकडून आणता येईल ते मला सांग. मग तिने तिच्या पद्धतीने वस्तू सांगितलं, म्हटलं ह्या तू करायचं, मग तू भोपाळवालीले बोलून तुला काय वस्तू तयार करून आणता येते. म्हणजे दादा काय करून, आता ती होती नुसती फॅशन बार, तिला म्हटलं कुलधर्माला चटण्या त्याच्यानंतर कोशिंबिरीचं साहित्य वगैरे लागतं हे सगळं तू करून आणा. त्यांना ते विभागून दिलं. दुसऱ्या वर्षी प्रत्येकानं मुंबई पुण्यावाल्यांनी सगळं आपलं आपलं सामान घेऊन आले, हिला सांगितलं होतं त्यांनी तू काही करायचं तू फक्त बाकी कणिक बिनिक करून ठेव. त्या दिवशी ते कुलधर्म इतका झाला कारण सगळ्यांचं धनही आलं तनही आलं आणि मनही आलं. संध्याकाळी ते आई म्हणे जा, म्हणजे ह्या गोष्टीला 88 साली गोष्ट आहे, संध्याकाळी त्या सगळ्या सुनाऱ्या प्रत्येकाने 88 साली 500 रुपये म्हणजे फार मोठे होते. आता 500 रुपयाच्या नोट्याला किंमत नाही, एक एक सोन संध्याकाळी 500 रुपये नवरात्रातले अष्टमी अजून मी तिकडे पण होते ना, तिने 500 ठेवले खरं म्हणजे एवढे. दादा आजच्या सारखा कुळधर्म कधीच झाला नाही. म्हटलं मग याला कोणाच्याही चित्ताला सांभाळवाय. आता तू येते ना तेव्हा आपूस आंब्याची पेटीला घेऊन येत द्या, आपले पुणे मुंबईला स्वस्त वाटत. नेहमी आपल्या माणसांचा स्नेह जोपासायचा, कारण स्नेह हिंसा आणि अहिंसेवर अवलंबून आहे. जेवढी अहिंसा कराल, ते भोपाळवाली म्हटलं तुला खिरण्या पाठवायला जातो तिकडे मध्य प्रदेश खिरणी फार मिळते मस्त, तुम्ही करा ना असं आदान प्रदान हे काय करतं. तर त्यावेळेला मला एका दिवसात एका तर्फाने पोरींनी 2000 रुपये दिले. मी म्हटलं इतके पैसे, आज आमचा सण आनंदात झाला, त्यावेळेला 500 रुपयात फार महत्व होत, म्हणजे ते ठेवत होतं तो पाहणार म्हणे 500 म्हणजे तो हे करत होत ते इतक्या आनंदात होत आहे. तर असा हिंसा आणि अहिंसा अशी आहे, कारण आपण जे करतो ना तो भोंगा कसं सांगितलं, कपड्याचा पराग खातो पण पाण्याला धक्का लागू देत नाही. राजहंस पाण्यावर चालतो पण लाटेपासून सांभाळून चालतो, अशी जगामध्ये हिंसा आहे. आता खऱ्या हिंसावाद्यांची नजर ज्या दिशेने फिरते त्या दिशेला प्रेमाची भरती येते.
खऱ्या अहिंसावादी लोकांची नजर ज्या बाजूला फिरते त्या बाजूला प्रेमाची भरती येते. अहिंसावादी लोक हळूवार चालणं, हळूवार बोलणं, आळ्या आळ्या पाळीनं प्रेम देणं. आणि आळ्या पाळीनं मी आताच म्हटलं बाबा तुम्ही पायी आले तुम्हाला काय बक्षीस देऊ, काय 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 आता वस्तू देता येते काय? वस्तू तर काही वस्तूला किंमत नाही आहे. वस्तू जी आहे ना हल्ली काय वस्तू सगळ्या मिळायला लागल्या, पूर्वी काही मिळत नव्हत्या म्हणून वस्तूला महत्व राहत. मग तुमचं वस्तूवरचं प्रेम गेलं की खरं प्रेम निर्माण होऊन जात, जे अगदी अस्सल आहे. कारण ज्या दिशेकडे ते आळीबाळीने पाहतात, जिकडे प्रेमानं नजर टाकतात, अर्जुना त्यांचं वर्णन मलाही करणं शक्य नाही. असे जे अहिंसावादी असतात, परमभाग्याने असे अहिंसावादी पाहायला मिळाले तर आपल्या डोळ्याचं पारणं फिट. असे प्रेमळ लोक जर आपल्याला मिळाले अहिंसावादी की थोडीही हिंसा होऊ देत नाही, तर आपल्या डोळ्याचं पारणं फिटून जात, आपण कृतार्थ होतो. भगवंताचं बोलणं थांबवून अर्जुन मध्ये म्हणाला, देवा अहिंसावादी मला आतापर्यंत कधी पाहिलंय नाही आणि आठवत निकच काय आठवेल. हे क्षत्रिय कसे आहे, मारू का तोडू का फोडू का, आणि यांच्या वाटेला अहिंसा जाईल कशी काय? ज्याच्या घरी कोंबडे आहे त्याच्या घरी शांती कधी सापडते का? कुरकुरकुर आपण म्हणतो ना काय कोंबडी सारखं कुरकुर करतो रे, तर तसं आहे. या क्षत्रियांना कशाची काय हिंसा, कधी प्रेमानं बोलतच नाही ते. म्हणून ते म्हणतात अर्जुना, अर्जुन म्हणाला, देवा माझ्या आपली दृष्टी आपल्या पायाखालच्या जमिनीकडे वळली वळली. भगवान हसून म्हणाले, अहिंसावादी तुला आतापर्यंत पाहायला मिळाले नाही म्हणून तुला त्यांचं वर्णन करून सांगतो. बघ, दातांनी तोंडात धरून ठेवलेले मांजरीचं पिलं, शंकराचार्याने सुद्धा एक दृष्टांत दिलं. मांजरू आपल्या पिलांना सात घरी फिरवते, दातामध्ये धरून ठेवते, पण दात लागू देत नाही. आई प्रेमामध्ये आली की असं मुलाला उचलते बघा आणि असं खेळवते, हसली जाऊ देत नाही त्याची. पण दुसऱ्याने कधी खेळायला घेतलं तर आई म्हणते नको रे जास्ती हसलं नको, त्याची हसली गेली तर रात्रभर रडेल तो. ती मात्र त्याला असं खेळवते आणि त्याला खेळत असताना स्वतः आनंद भोगते. तिच्या त्या स्पर्शाच्या हातानं त्या बाळालाही हसू येतं. असं असं करते ती, बोट त्याला असं लावते गळ्यात, त्या स्पर्शानं त्या बाळालाही हसू येतं आणि हिलाही हसू येतं. पण दुसरा मात्र कधी करायला गेला त्याची हसली जाणली जाईल असं बोलून देते, कारण ती अलगद प्रेमानं करते. हे प्रेमाने करतील पण अलगद करता येणार नाही. मांजर जशी अलगद धरून घेऊन जाते. म्हणून खरे अहिंसावादी असे असतात की जे हिंसा होऊ देत नाही, कायिक नाही, वाचिक नाही, मानसिक नाही. असे अहिंसावादी अर्जुना तुला दिसतील कसे? बघ, खऱ्या अहिंसावादाचे सगळे हालचाल वात्सल्य आपुलकीने प्रेमाने न्हायलेले असतात. जे खरे अहिंसावादी असते ते बोलताना सुद्धा इतक्या आपुलकीने बोलतात, आपल्या आपल्यासारखं वाटत. नाटक कमी करत हा, काय जमतो वादाला नाटक वारंवार, म्हणजे तो खरा अहिंसावादी असतो. आणि खरा अहिंसावादीवाल्याला आपण नाटक म्हणतो कारण आपली नजर तशी नाही म्हणून. बरं, त्यांना काहीच वाटत नाही, ते बोलून आपल्याशी वागून मोकळे होऊन जातात. कोणी कधी म्हटलं तो तू जटिंगल करतो करू दे, आपल्याला काय करायला. आपलं मन कसं आहे? मन स्वच्छ आहे. अर्जुना
वारा घेण्याकरता आपण एखादं कमळाचं फूल जर हाताने हलवलं तर कमळाच्या फुलाचा फक्त आपल्याला डोळ्याच्या बुबळाला सुखद स्पर्श करेल, हवा येईल का? नाही, कारण त्याची ताकद किती आहे? अहिंसावादी लोक हळुवार चालतात, पाण्यात तरंगणारं कमळ ज्याप्रमाणे आनंदात राहतात त्याप्रमाणे हे हळूहळू चालून हळूहळू बोलून हळूहळू व्यवहार करून आनंद राहत. कोणी किती घाई केले तिकडे, कारण त्यांना माहिती आहे घाई ही कोळंब्याची बहीण आहे. घाईत काम कोणतं नीटच होत नाही. त्यावेळेस हे अर्जुना, हे लोक नेहमी जागृत असतात आणि यांच्याजवळ स्नेहरूपी फळं कायम तयार होतात. कोणाला येऊ, ते कुत्र्याजवळ जरी गेले, मांजरीजवळ जरी गेले, माणसाजवळही गेले, मुलांजवळही गेले, स्त्रियांजवळही गेले, तर लोक त्यांच्याजवळ ओढावतात. कारण खरा अहिंसावादी शब्द, खरी अहिंसावादी चित्ताच्या ठिकाणी वृत्ती असते म्हणून लोक त्यांच्याजवळ गोळा होतात. अर्जुना, खऱ्या अहिंसावादी लोकांच्या बोलण्यावर दयेचा पहारा असतो. दयाशील शब्द, मृदू शब्द, नवे नवे दयेने त्यांचे बोलणे फुलासारखे केले असते. त्यांच्या मुखावर प्रीतीचा बहार असतो, म्हणजे त्यांचा चेहराच असा असतो. काही लोकांना पाहिलं की असं वाटतं की काय आहे, आणि काही असे असतात हिंसावादी की दिवाळीच्या दिवशी असायला तयार नाही. म्हणून अगदी मृदू मुलायम गुलाबदाणीतून पडणारं गुलाबाचं पाणी ज्याप्रमाणे अंगावर पडलं की आल्हाद होतो, तसे गोड बोलणारे प्रेमळ लोक इतकं की प्रेमाच्या पायघड्या घालून टाकतात ते आपल्याला. आपल्याला प्रेमाच्या पायघड्या घालून टाकतात. अगोदरच मी फारसं बोललो अर्जुना, बघ खूप तुला काही वाटायला नको. अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही बोलतच राहा, मला असं वाटायला लागलं की खरे अहिंसावादी तुम्हीच आहे. आता देवाकडे लक्ष गेलं त्याचं, म्हणे नाही मी हिंसावादी आहे. म्हणे कसं? आता तुला युद्ध करायला लावतो म्हणजे मी कोण आहे? हिंसावादी. पण हिंसा आणि अहिंसा याचा मला दोष नाही आहे. म्हणे कसं? मी हिंसा सुद्धा जगाच्या कल्याणाकरता करतो. म्हणे बघ, आता दुर्योधनाजवळ किती सैन्य आहे? इतकं 18 औक्षणी सैन्य. आपल्याजवळ किती होतं? ज्या वेळेला तुम्ही दोन्ही माझ्याकडे मागायला आले त्यावेळेला मी काय सोंग केलं होतं? झोपेचं. दुर्योधन कुठे बसला होता? माझ्या डोक्याजवळ. तू कुठे बसला होता? पायाजवळ. उठल्याबरोबर मी तुझ्याशी बोलणी केली. दुर्योधन मला म्हणाला की मी आधी आलं माझ्याशी बोला. म्हणे मला बोल का पाहिजे? तुला सैन्य पाहिजे का? मी तो म्हणे सैन्य. मग हे सैन्य मला कमी करायचं होतं म्हणून माझं सैन्य कुठे पाठवलं? तिकडे. तुला विचारलं तुला काय पाहिजे? म्हणे मला सैन्य नको, मी पाहिजे. आता मी नाश होणार होता का? मग तुझ्याकडे आला. मग आता तुझा नाश होईल का? म्हणून मी हिंसावादी पण आहे आणि अहिंसावादी पण आहे. मग खरा अहिंसावादी कोण आहे? म्हणे माझा भक्त. आता बघ, म्हणे तू म्हणतो ना की मी तुझा भक्त आहे, हो, तर एवढी हिंसा केल्यावर सुद्धा याचा दोष तुला लागणार नाही. कारण क्षत्रियांना, म्हणे माझं वचन आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. म्हणाले अर्जुना, अरे लोणी काढायचं असेल तर चांगलं दूध नासवावं लागतं. दूध नासल्यावर दही होतं, दही घुसळल्यावर लोणी, एवढं चांगलं मऊ लोणी अग्नीवर ठेवावं लागतं आणि त्याच्यातलं निम्मच तूप मिळतं, निम्म वाया जातं. जर हिंसा केली नाही तर तूप मिळेल का? मग कुठे हिंसा आणि कुठे अहिंसा
याचा निर्णय सद्गुरु करून घ्यावा. या इंजिनियर कॉलेजला एक उत्तर प्रदेशचा मुलगा शिकायला होता, तो रोज आपल्या प्रवचनाला यायचा आणि जेव्हा त्याची माझी ओळख झाली का रे तू एकांतात बसतो म्हणून, म्हणजे दादा मी इंजिनिअरच्या तिसऱ्या वर्षाला आहे, पोरं तिथे व्यसन करतात, नदी त्यामुक करतात, मी इकडे येऊन जातो, प्रवचन आटपलं की सायकलीने जातो, अभ्यास करतो आणि झोपतो. असं तो रोज प्रवचनाला बसायचा. एक दिवशी त्याने मला विचारलं, माझे वडील खूप मद्य पितात, माझ्या आईला मारतात, मी गेल्यावर एकदा माझ्या वडिलांना सणकून देऊ का? म्हटलं तू तसं करू नको, तू मारू नको वडिलांना, कारण तू मारलं ना ती हिंसा होऊ नये, आणि जर तुला अनावर राग झाला की आपले वडील आपल्या आईला तर बरं त्याच्यासमोर मारायचं तू मार, त्याला ते सहन व्हायचं नाही, तर तू आईला विचार आणि तिने कधी परवानगी दिली तर मग करू ना. हा गेला आणि त्याच्यासमोर ते झालीच भांडणं, तेव्हा आई म्हणे जरा करू काय, म्हणे बघ मी माझं प्रारब्ध भोगते, तू तुझं पुढचं प्रारब्ध खराब करू नको. तो जेव्हा आला म्हणे महाराज तुम्ही मला किती सावध केलं, माझी आई एवढ्या मोठ्या मनाची आहे की मी काही माझं प्रारब्ध खराब केलं होतं म्हणून तुझा बाप मला मारतोय, तू जर आता त्याला मारलं तर तुझं प्रारब्ध खराब होईल. त्याचे 5 वर्ष पूर्ण झाले, पोरगा जाताना रामाचा फोटो काढून घेऊन गेलाय, कारण माणसाला समजवलं पाहिजे काय हिंसा आहे काय अहिंसा आहे. त्या बाईने बरोबर त्याला समजून सांगितलं. एखादा माणूस अजून काढ असं नाही, त्या बाईची परीक्षा पाहिली गेली माझ्याकडून, ती उदार अंतकरणाची होती, मी भोगते तू पुढच्या जन्मी भोगू नको. मग त्याने मला विचारलं माझा बाप काय भोगेल, म्हटलं बाप व्यसनी माणसाचा भोग वाईटच असतो जन्मभर, हाल होतील त्याचे, तुलाच करावा लागेल, म्हणून देवाला प्रार्थना कर की त्याला सद्बुद्धी हो आणि त्याचं व्यसन सुटो, ही प्रार्थना कर. म्हणून संत लोक लोकांचं व्यसन का सोडतात तर सद्बुद्धी व्हावी म्हणून. जेव्हा त्यांची कृपा होते तेव्हा दुर्बुद्धी नाश पावते. आता अर्जुना मग खऱ्या अहिंसावाद्याने आपल्या डोक्यावरचे केस किती आहे याचा तपास कधी केला का? पण आपल्या डोक्यावरचे केस कुरवाळल्याशिवाय नीट बसत नाही, त्यांना काय करावं लागतं? कुरवाळावं लागतं. गंगा नीट केल्यावर सुद्धा हात फिरावा लागतो. तर जगात लक्षात ठेव, कुरवाळणं हेच कृपा आहे, कुरवाळणं हेच कृपा आहे. आई काय करते मुलाला? कुरवाळते. ज्याप्रमाणे केस कुरवाळले इथे शांत बसतात तसे अहिंसावादी लोक जगाला प्रेमानं कुरवाळतात. जरी ज्ञानेश्वरी असेल तर 13वा अध्याय उघडा आणि संकल्प रहित रहित प्रेमवृष्टी करणारे अहिंसावादी हा विषय आहे त्याच्यात. प्रेम संकल्प विकल्प रहित प्रेमवृष्टी करणारे अहिंसावादी म्हणजे त्यांच्या मनात असा काही संकल्प होत नाही आपल्याला जगाला सुधरवायचा आहे किंवा कोणाचं कल्याण करायचं आहे, ते सगळ्यांनाच प्रेम देत बसतात. जसं पाऊस पडून गेल्यानंतर गार वारा सुटतो, तो गार वारा काही काही ठराविक लोकांनाच वारा देईल का? त्या वाऱ्याची जेवढी मर्यादा असेल तेवढ्या आजूबाजूच्या लोकांना तो गार वारा आनंद देतो. त्याप्रमाणे हे अहिंसावादी ज्या ज्या भागामध्ये राहतात त्या त्या भागामध्ये त्यांचा प्रभाव तिथपर्यंत पोहोचतो. म्हणून वक्ता दस सहस्रेषु, एक वक्ता
10,000 लोकांना ज्ञान देऊ शकतो आणि सुधरवू शकतो, पण संत एक एक संत कोटी कोटी लोकांचा उद्धार करू शकतात. आत्ताच आपल्याकडे असं संशोधन झालंय की जगाच्या पाठीवर 343 साईबाबाचे मंदिर आहे, संपूर्ण जगाच्या पाठीवर असं एकही जग राहिलं नाही की त्या जगात साईबाबाचं मंदिर झालेलं नाही. आणि सगळ्या 300 या मंदिरामध्ये 6 आरत्या होतात साईबाबाच्या, त्या 6 च्या 6 आरत्या पृथ्वीच्या पाठीवर होतात. आणि आता मध्ये ते 6 चे 6 म्हणजे 300 चे 300 मंदिराचे सगळे ट्रस्टी मूळ साईबाबाच्या दर्शनाला येऊन गेले. संपूर्ण विश्वातले 300 मंदिर आहे. तर या समस्तांनी त्यांना काहीतरी द्रव्य दिलं किंवा घेऊन द्या, ते म्हणे नाही आम्ही आणून साईबाबाला टाकू. काय केले साईबाबाने त्यांना? अहिंसावादी प्रेमळ वृत्ती दिली. अहिंसावादी कारण ते साईची सेवा करतात. म्हणजे एकही राज्याचं राहिलेलं नाही राष्ट्र की तिथे साईबाबाचं मंदिर नाही. पूर्ण संशोधन झालं. तर ही संत मंडळी जी असतात, ही मंडळी आता बघा तुम्ही गावोगावी काही काही गावात तर 5-5, 7-7 मंदिरं होऊन गेली. आता तिथे लोक दुरुपयोग करतील तो त्यांच्या नाशाचं कारण ठरतो. घराण्याचं घराणं साफ होऊन जातं त्या मंदिरापाई. म्हणून ते म्हणतात तर असे अहिंसावादी लोक जगामध्ये प्रेम वृत्ती करतात. भगवंत म्हणाले उकललेल्या डाळिंबाचे 2 टोकदार दाणे जसे मनोहर दिसतात तशा खऱ्या अहिंसावादी माणसाची दृष्टी. डाळिंबाच्या दाण्याचं उदाहरण दिलं, असे टोकदार असतात मस्त दिसतात ते, काय लाल बुंद आहे वा डाळिंब, त्याप्रमाणे त्यांची दृष्टी जी आहे ती सगळ्या सृष्टीला वस्तुदंत पाहते आणि प्राणी सृष्टीमध्ये परब्रह्म भरलेला आहे असं अहिंसावादी लोकांना कळतं. सगळ्यांमध्ये काय भरलं आहे? परब्रह्म. अहिंसावादींचं मन खात्री शीर नजरेनं सर्वात्म भावनाने पाहतं म्हणून त्यांच्या वाणीमध्ये अमृत प्रगट होतं. नजर शुद्ध झाल्याशिवाय वाणी चांगली होत नाही. आता अमृताच्या चिमुकल्या डोहामध्ये त्यांच्या 2 बुबळ्यांच्या डोळ्यांनी 2 चंद्रबिंब आपण पाहतो आणि त्यांच्या डोळ्याकडे पाहिल्यानं आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. असे अहिंसावादी जे असतात ना त्यांचे डोळे निरागस असतात आणि ते निरागस डोळे असल्यामुळे आपण त्या अहिंसावादीकडे पाहिल्यानंतर आपल्या रामाला ऋषिकेश जेव्हा डोळे काढतो तेव्हा असे निरागस डोळे काढतो. म्हणून लोक रविवारी विशेष पूजा पाहतात. आता त्या दिवशी उशीर होतो कारण सगळं करायचं म्हणजे उशीर झालेला असतो. तर ते निरागस रूप जसं जसं बालकाचं रूप निरागस असतं त्याच्या चित्तामध्ये छल कपट काही नसतं, तसं हे जे मोठमोठे संत असतात सरळ बोलतात, भावनेनं बोलतात, प्रेमानं बोलतात, त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला होतात. मग चंद्रबिंबापासून निघणाऱ्या अमृताच्या धारा जशा असतात तशा या अहिंसावादी लोकांच्या डोळ्यातून लोकांना प्रेमाच्या धारा मिळतात. म्हणून संतांच्या मुखाकडे देवाच्या मुखाकडे पाहण्याची दृष्टी लावली म्हणजे अर्जुना मनुष्य अहिंसावादी होतो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीरामांनी वशिष्ठांना विचारलं गुरुनाथा तुम्ही परशुरामाची कथा मला ऐकवली, आता कृपा करून त्यांच्या कुळाचा विस्तार सांगा. वशिष्ठ ऋषी म्हणाले रामा परशुरामाच्या कुळाबद्दल तुला माहिती सांगतो. नारायणाच्या नाभी कमलापासून तेजस्वी एक कमळ उत्पन्न झालं. त्या कमलातून
ब्रह्मदेवाची उत्पत्ति झाली, ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून सारखा गुणवान आत्री ऋषी नावाचा मुलगा उत्पन्न झाला। आत्री ऋषीची पत्नी कर्दम ऋषीची कन्या अनुसया ही अतिशय सुंदर असल्यामुळे प्रतिवता स्त्री होती। त्या दोघांना सोमनाथ नावाचा पुत्र झाला, सोमाला बुध नामक पुत्र झाला, बुधाने आपली पत्नी इलापासून पुरुरमा नावाचा पुत्र उत्पन्न केला, पुरुरमाला उर्वशीपासून श्रुत नावाचा पुत्र झाला। पुढे विजय व श्रुत हे दोन्ही लहान भाऊ त्यांना कांचन नावाचा पुत्र झाला आणि कांचनाला होत्रक हा पुत्र झाला। होत्रकाचा पुत्र जुहू, हा जुहू अतिशय बलवान होता, त्याने पुरुपुत्राला आपलं सगळं राज्य दिलं आणि हा जुहू तप करायला निघून गेला। तो संसारात अतिशय विरक्त होता, ज्ञानी होता। जुहू एका ठिकाणी तप करण्यासाठी बसला असताना भगीरथ राजा गंगा घेऊन भूमीवर आला। त्यावेळा जुहू राजाला जुहू ऋषीला त्याने प्रार्थना केली की महाराज तुम्ही थोडं रस्ता सोडून द्या, नाहीतर आपला आश्रम या गंगेच्या प्रवाहात वाहून जाईल। गंगेचा प्रवाह वेगवान आहे, आपला आश्रम जलमय होईल। आपण खूप थोर ऋषी आहात, आपल्या तपाचे लोकांना माहिती आहे, पण आपल्या तपात बाधा येऊ नये। ऋषी आपण कृपा करून गंगासाठी मार्ग सोडा। आपला आश्रम तेव्हा जुहू ऋषींना क्रोध आला, त्यांनी वेगानं वाहणाऱ्या गंगेला कडे तोंड केलं आणि एका क्षणामध्ये सगळी गंगा पिऊन घेतली। तेव्हा राजाला भगीरथ राजाला आश्चर्य वाटलं, त्यांनी दोन्ही हात जोडून विनंती केली, हे तपोनिष्ठ ऋषी आपण योगी आहात, आपल्या तपाच्या बलगांचा मी अनुभव पाहिला, पण महाराज माझ्यावर कृपा करा, दया करा, माझ्या कुळाचा उद्धार करण्याकरता मी ही गंगा खाली आणली आहे। जर तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर माझे पितर उद्धरणार नाही। ऋषी दयाळू असतात, ऋषीनं त्याच्यावर दया केली आणि त्यांनी भगीरथाची गंगा मोकळी केली। त्या जुहू नावापासून गंगेला त्या दिवसापासून जान्हवी नाव पडलं। पुढचं नाव कसं पडेल ते उद्या पाहू। हरे राम हरे राम 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 हरे राम।